आता एका दिवसात येणार आहेत स्वॅब नमुने. जालन्यामध्ये स्वॅब नमुने तपासणी केंद्र सुरू झालं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या केंद्राची पाहणी केली आहे. स्वॅब नमुने तपासणीसाठी पहिले 2 दिवस लागायचे, आता 1 दिवसात रिपोर्ट येणार आहे. स्वॅब नमुना तपासणी केंद्र जालन्यात सुरू झाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास तपासणी केंद्रावर पाहणी करून डॉक्टरांशी संवाद साधला. राजेश टोपे यांनी सांगितलं की उद्या चॅटिंग केलं जाईल, परवा यांची सुरुवात होईल. जालन्यात तपासणी केल्या जातील. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती जालन्यामध्ये दिली आहे. आज आपल्या RT-PCR लॅब जी आहे, ज्याला कोविडचे टेस्टिंग्स आपण करू शकतो, या लॅबची आपण साधारणपणे उद्या त्याचं ट्रायल रन घेऊन साधारणपणे परवा दिवशी त्याचं उद्घाटन व्हावं अशा परिस्थितीमध्ये आज आपण आहोत. मी आज पूर्ण लॅबची पाहणी केली, अगदी बाहेरपासून तर सगळ्या प्रत्येक रूममध्ये, जिथे जिथे PCR मशीन आहे, जिथे RNA एक्स्ट्रॅक्टर आहे, त्यानंतर इथे जे काही क्लीन रूम्स आहेत, तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं थर्मोफिशर कंपनीचं, किंगफिशर कंपनीचं RNA आणि थर्मोफिशरचं RT-PCR, जी जगातली वन ऑफ द बेस्ट कंपनी, त्याचे इक्विपमेंट्स आपण बसवलेले. इथलं सिव्हिल बांधकाम हे अत्यंत उत्तम पद्धतीनं करण्यात आलेलं आहे. साधारणपणे प्लॅन इथला जो आहे तो अतिशय चांगला आहे, आणि बांधकाम सिव्हिलचं असेल आणि त्यानंतर वेगळेपण या लॅबचं असं आहे की फ्लोरिंग जी आहे ती पूर्ण इपॉक्सी फ्लोरिंग केलेली आहे. त्याचबरोबर ज्या भिंती आहेत त्या सगळ्या भिंतींमध्ये पफ आपण त्या ठिकाणी बसवलं असल्यामुळे टेम्परेचर्स मेंटेन करण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो. आणि सगळे डोअर्स जे आहेत ते सगळे क्लीन रूम डोअर्स म्हणता येईल अशा स्वरूपाने ते क्लीन रूम डोअर्स आपण बसवलेले. ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत यामध्ये आता फक्त जर आपण निगेटिव्ह प्रेशर डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून जर आपण काही आपण वेगळे डोर्स बसवू शकलो, तर आपण BSL 3 म्हणजे BioSafety Level 3 या पद्धतीची लॅब आपण करू शकतो. आज कोविडच्या संबंधीची टेस्टिंग करण्यासाठी BSL 2 लॅब ही आवश्यक आहे, पण त्यापेक्षा कितीतरी पुढे जाऊन आपण या लॅबच्या संदर्भाने काम केलेलं आहे. आणि मला वाटतं की मराठवाड्यात अशा पद्धतीची, आधुनिक पद्धतीची कन्स्ट्रक्शन आणि काही विशेष गोष्टी असलेली BSL 2 लेवलची लॅब ही दुसरी कुठलीही नाही अशा स्वरूपाने आपण हे काम करून घेतलेलं आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या कामासाठी कलेक्टर जालना असतील, इथले सिव्हिल सर्जन असतील, इथले आमचे हयात नगरकर असतील, इथले सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असतील, आमची सगळीच इन जनरल टीम असेल, त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. त्याचबरोबर इथं जी या ठिकाणी जे काही काम करणारे लोक आहेत ते सगळे रिक्रूट केलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचीसुद्धा ट्रेनिंग झालेली आहे. मला अशी खात्री आहे की 12 तारखेच्या नंतर या लॅबची ॲक्च्युअल टेस्टिंगसाठी ही जनतेला अर्पण होईल आणि त्याचा विधिवत कार्यक्रम आपण माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या शुभहस्ते करणार आहोत. आणि मला असं वाटतं की जालन्याच्या दृष्टिकोनातून ही एक मोठी उपलब्धी आहे आणि साधारण 125 कोटी रुपयापर्यंत या संबंध लॅबला खर्च आलेला आहे. आणि मला असं वाटतं की या लॅबचा उपयोग नुसतं कोविडपुरतंच न राहता सगळे इन्फेक्शियस डिझीज असतील किंवा तुमचे HIV टेस्टिंग असतील किंवा जेनेटिक डिटेक्शन असेल किंवा अन्य बॅक्टेरियल याच्या संदर्भातल्या सगळ्या पद्धतीच्या टेस्टिंग्स या लॅबमध्ये होऊ शकतील अशी ही लॅब मला वाटतं आपल्याला जालन्याकरांना खूप उपयुक्त ठरेल आणि औरंगाबादवर अवलंबून राहण्याची इथून पुढे अजिबात गरज पडणार नाही अशा स्वरूपाने आपण स्वावलंबी लॅबॉरेटरीच्या बाबतीत, टेस्टिंगच्या बाबतीत झालेलो आहोत, याचा मला मनापासूनचं समाधान आणि आनंद आहे.
फक्त एकच मी जरूर सांगेन की या लॅबमध्ये आपण शेवटी हे प्रिकॉशन किंवा या गरज पडावी अशा दृष्टिकोनातून गरज पडल्यास आपल्याला उपयोग व्हावा अशी त्यामागची धारणा असते. परंतु शक्यतो या लॅब्सचा मोठ्या स्तरावर गरज पडू नये अशीच अपेक्षा या निमित्ताने करेल. म्हणजे अशी अर्थ होतो की लोक निरोगी राहावे, लोक इन्फेक्शन्स वाढू नयेत. आणि राहुल मुळे, SBN मराठी, जालना.